आज संपूर्ण राज्यामध्ये आशा वर्कर्सने संपाला केली आहे सुरुवात। खरं तर राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे की ज्या आशा वर्कर्सनी आपलं कुटुंब आणि जीव धोक्यात घालून ज्या वेळेला मुख्यमंत्री साहेब घराच्या बाहेर येत नव्हते अशा वेळेला हे आशा वर्कर्स लोकांचे जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर गेले, आपलं कुटुंब धोक्यात टाकलं आणि त्यांच्या पदरी काय पडलं आहे। आज महिन्याला 1000 रुपये तुम्हाला पगार त्यांचे ऐकून आश्चर्य वाटेल। हे सरकार महिन्याला 1000 रुपये देत होतं म्हणजे दिवसाला 30 रुपये खर्च। तुमचं कुटुंब आणि जीव धोक्यात टाकण्याची सरकारने त्यांची किंमत केली फक्त 30 रुपये। त्यांना कामावर आणि प्रवास भत्ता जाण्यासाठी 100 रुपये दिवसाला खर्च यायचा, ते सुद्धा सरकारने दिले नाही। त्यामुळे या सरकारला म्हणायचं तरी काय, मुख्यमंत्री साहेब हात जोडू नका, हात सोडा आणि यांनी केलेल्या मेहनत यांनी केलेलं जीव धोक्यात घातलेलं त्याचा मोल करू शकत नाही, पण त्यांची उपजीविका चालण्यासाठी तरी काहीतरी करा ही सांगण्याची आज वेळ आली आहे। का खरोखर म्हटलं तर खऱ्या अर्थाने राज्याला हा काळा दिवस म्हणता येईल, कारण अशा वर्कर्सनी आज संप पुकारला आहे आणि जालन्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना त्यांनी निवेदन दिलं आहे आणि त्यांच्या अनेक मागण्या तुमच्या समोर मांडल्या आहेत। अक्षरशः जीव धोक्यात घालून सरकारकडे भीक मागत आहेत, त्यामुळे यापेक्षा वाईट दिवस महाराष्ट्रामध्ये कोणता असू शकत असं वाटत नाही। त्यामुळे आता सरकारची आता तरी झोप उडेल का, त्यांनी अनेक मागण्या केल्या, त्यांनी काय काय मागण्या केल्या आहेत आपण बघूया। आता जालन्यावरून आमचे प्रतिनिधी संजय आहेर यांचा हा रिपोर्ट। झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, झालीच पाहिजे। आरोग्यमंत्री साहेब होश न्याव, होश न्याव, होश न्याव। कोरोना कामकाजाचा भत्ता प्रतिदिन 500 रुपये मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। लोकांचा आज जे तुम्ही आंदोलन केलेले नेमकं कशासाठी, काय मागणं आहे तुमचं? आमचं आंदोलन असं आहे, मी आशा वर्कर आहे जालन्या शहरातून, मी जालन्या शहरातून आशा वर्कर आहे, मी ना अनिल भोसले, आणि माझ्या पाठीमागं जे आहे ते पूर्ण शहरातील आशा वर्कर आहे। आम्ही याच्यासाठी आंदोलन केलेलं आहे की आज 1.5 वर्ष झाले कोरोना काळात आम्ही राबराब राबतोय, तरी शासन आमदारद्वारे आमची काही दखल घेतली जात नाही, आम्हाला सन्मानाची वागणूक दिली जात नाही, आम्हाला सॅनिटायझर हँड ग्लोव्ज हे पण देत नाही आणि काही मोबदला पण मिळत नाही। फक्त 1000 रुपयामध्ये आम्हाला असं सर्व काम करून घेतात कोरोनाचं, त्याच पिरियडमध्ये आता त्यांनी लसीकरणसुद्धा चालू केलेत, तिथे पण आम्हाला 8-8 तास ड्युटी लावल्या जाते, तरी पण त्याचा पण आम्हाला काही मोबदला दिला जात नाही। त्या 1000 रुपयामध्येच ते म्हणतात की तुम्ही हे सर्व कामं करायचे, त्याच्यामुळं आज आम्हाला ही संप करण्याची वेळ आलेली आहे आणि आमचे मानधन पण वेळेवर होत नाही। प्रत्येकजण आम्हाला डावलत राहतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला डावलं जातं, सर्वजण आम्हाला फक्त आश्वासनं देतात की आम्ही तुमचे कामं करू, पण आतापर्यंत आमचे कोणतेही कामं झालेले नाही। शेवटी आम्हाला आज ह्या कोरोना काळामध्ये आमची इच्छा आहे की आम्ही सेवा करावी, पण आमच्या घरादाराचा विचार करता आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि संपावर जात आहोत की आम्हाला काहीतरी मोबदला वाढून द्यावा। तरी आमची निवेदनावर आम्ही दिलेलं आहे की आम्हाला किमान कोरोना काळामध्ये 300 रुपये रोज शासन दरबारी द्यावात अशी तरतूद आपल्या याच्यामध्ये आहे महानगरपालिकेकडून, तरी महानगरपालिकेने सुद्धा आम्हाला ते 1000 रुपये एक्स्ट्रा त्यांनी द्यावत, इतर राज्यामध्ये दिले जातात तर आमच्या जालना जिल्ह्यामध्ये पण दिले जावं अशी आमची मागणी आहे। त्यासाठी आम्ही आज सर्व आशा वर्कर संपावर जात आहोत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुद्दत कायम संप करणार आहोत। काय नाव आपले? मी ना अनिल भोसले। सर तुम्ही आज जिल्हा परिषद समोर आंदोलन करताय, काय मागण्या आहेत तुमच्या? मी कॉम्रेड गोविंद आरदड CITU जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी आहे। आज आशा आणि गटप्रवर्तकांचा राज्यव्यापी संप आहे। या संपाच्या मागण्या अशा आहेत, गेल्या 2 वर्षापासून या आशा कर्मचारी गटप्रवर्तक कर्मचारी कोरोनाचं कामकाज करतात, परंतु सरकारनं त्यांना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साहित्य दिलेलं नाही आणि पगारसुद्धा दिलेला नाही आहे त्याचा। राज्य सरकारनं 1 रुपयासुद्धा त्यांना दिलेला नाही, केंद्र सरकार फक्त 1000 रुपये प्रतिमहा देत आहे कोरोनाचं कामकाजासाठी, म्हणजे दिवसाला फक्त 33 रुपये पडतात आणि 8-8, 10-10 तास त्यांना ड्युट्या करून त्यांच्याकडून घेतलं जातं। म्हणून वारंवार निवेदनं दिलेली आहेत की 500 रुपये किमान आशा आणि गटप्रवर्तकांना तुम्ही दैनंदिन कोरोना कामकाजाचा भत्ता द्या। इतर जे कामकाज आहे आशांचं ते सुद्धा या कोरोनाचं काम चालू असल्यामुळं बंद आहे, इतर कामकाजाचं सुद्धा त्यांना मोबदला मिळतो ते काम बंद असल्यामुळं तो सुद्धा मोबदला बंद झालेला आहे। 1000 रुपयामध्ये कुटुंब चालवणं अशक्य आहे, म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी आरोग्यमंत्री साहेबांनी दखल घेतली पाहिजे आणि आत्तापर्यंत दखल घेतलेली नाही म्हणून नाइलाज असतो आजपासून या संपूर्ण राज्यातल्या 70,000 आशा संपावर गेलेल्या आहेत। जालना जिल्ह्यातल्या जवळपास 1500 पेक्षा जास्त आशा गटप्रवर्तक
या संपावर आजपासून जात आहेत। जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तरी हा संप असाच बेमुद्दतपणे चालू राहील।